लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News 99. 9 तारखेला टोल नाका बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. सदर टोल नाका बंद आंदोलन हे सातारकरांच्या अस्मितेचा प्रश्न झालेला आहे. पुण्याच्या 12 आणि 14 पुणेकरांना टोल माफ आहे पुण्यातले, तर मग सातारमधले टोल सातारकरांना का माफ नाही? यासाठी निवेदन देण्यासाठी माझ्या एस पी साहेबांना भेटायला आलेलो होतो. एस पी साहेबांची चर्चा फार सुंदर झालेली आहे. त्यांनी तात्काळ योग्य त्या प्रशासनाची चर्चा करून आंदोलन होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला आंदोलन करण्याची अजिबात हौस नाही. हे आंदोलन तातडीने करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण उद्याच्या 9 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भीम टोला देत सातारकरांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन आम्ही लढणार आणि आंदोलन आमचं 100% यशस्वी होणार. आणि आम्हाला विश्वास आहे की सातारकरांचे नावावर डोक्यापासून हे भूत आहे मार्गदर्शन उठवणार. आज रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. गेले 4-5 निवेदनं दिली पण एकाही निवेदनाचं उत्तर दिलेलं नाही. त्याचा संदर्भ म्हणजे दिनांक 9 तारखेला जो आणेवाडी टोल नाका रिपब्लिकन पक्ष बंद पाडणार आहे, या संदर्भात प्रशासनाची, जिल्हा प्रशासनाची काय भूमिका आहे, यासाठी आज माननीय ॲडिशनल कलेक्टर शिंदेसाहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विचारणा केलेली आहे की आजपर्यंत 4 निवेदनं दिली परंतु एकाही निवेदनाचं उत्तर दिलेलं नाही प्रशासनानं. त्यांच्याकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की हवेचा जे विभाग आहे तो वेगळा आहे आणि तो आमच्या आधिपत्यात येत नाही. आमच्या आधिपत्यात फक्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो. आम्ही सांगितलं की जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यासाठीच आम्ही तुम्हाला भेटणार आहे. आणेवाडीला जो टोल नाका आहे तर त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहे. तो टोल नाका बंद पाडणार आहे कारण का जनतेला आज अखेरपर्यंत कोणत्याही दर्जेदार सुविधा मिळालेल्या नाहीत. आणि इतर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर असेल, पुणे असेल, त्यांना टोल माफ आहे, तर सातारा जिल्ह्यातल्या लोकांना का टोल माफ होत नाही? MH 11 आणि MH 50 या ज्या गाड्या आहेत त्यांना हा टोल माफ झालाच पाहिजे. जर अन्यथा टोल माफ झाला नाही तर येत्या 9 तारखेला आम्ही जो आणेवाडी टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर भव्य 5 ते 7 हजार लोकसंख्या घेऊन रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील ज्यांना इच्छा आहे की आमचा टोल माफ व्हावा हे सर्व लोक आमच्याबरोबर सोबत येणार आहेत. आणि येत्या 9 तारखेला आम्ही तो टोल नाका उद्ध्वस्त करणार आहे. जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार आहे, याची त्यांनी दक्षता घ्यावी व नोंद घ्यावी. हीच मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सांगू इच्छितो.